गणपती बाप्पासाठी मस्त असे गव्हाच्या पिठापासून लुसलुशीत मोदक बनवणार आहे। नमस्कार, आज आपण कोणत्याही प्रकारचा महागडा सामान न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्येच गणपती बाप्पासाठी मस्त असे गव्हाच्या पिठापासून लुसलुशीत मोदक बनवणार आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती मी आता कढई ठेवलेली आहे। आपल्याला आता त्यामध्ये 2 चमचे खसखस टाकायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि खसखसला 1/2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आता खसखस मस्त अशी भाजून झालेली आहे। तर आपल्याला आता त्यामध्ये 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे। तुमच्या जवळ जर डेसिकेटेड कोकोनट नसलं तर सुकं खोबरं घ्यायचं, त्यावरची ब्राऊन कलरची साल काढून घ्यायची आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं। आपल्याला आता खसखस आणि डेसिकेटेड कोकोनट थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। हे बघा, इथे मी खसखस आणि खोबऱ्याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आपल्याला आता हे प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। सेम कढईमध्ये मी आता 1/2 कप तूप गरम करून घेतलेला आहे। तर आपल्याला आता त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो इथे मी तेच वापरलेलं आहे। आपल्याला आता हे पीठ मस्त असं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यामधल्या आपल्याला सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे मी हे पीठ तुपामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला आता ह्या पीठाला 5 ते 7 मिनिटं तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे। तर हे बघा, 5 ते 7 मिनिटांनंतर बघा पीठाला मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि पीठ मस्त असं भाजून सुद्धा झालेलं आहे। आपल्याला आता हे भाजून घेतलेलं पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला आता सेम कढईमध्ये 1/4 कप साखर टाकायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर आपल्याला आता यामध्ये रूम टेम्परेचरवरचं 2 कप दूध टाकायचं आहे। आपल्याला आता हे सतत हलवत यामधली पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। हे बघा, आता यामधली पूर्ण साखर विरघळून झालेली आहे। तर आपल्याला आता गॅस मोठा करून दुधाची एक उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, इथे आता मस्त अशी दुधाला एक उकळी आलेली आहे। तर आपल्याला आता गॅस कमी करायचा आहे। आपणने आता जी खसखस आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे। नंतर आपल्याला आता खोबरं आणि खसखस दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। 1/2 चमचा आपल्याला यामध्ये वेलची पूर टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपणने आता जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। नंतर आपल्याला आता हे पीठ मस्तपैकी दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। ही स्टेप आपल्याला अगदी पटकन करायची आहे। गव्हाचं पीठ घातल्यानंतर दूध लगेच पीठ शोषून घेतं। हे बघा, इथे आता दुधाने पूर्ण पीठ शोषून घेतलेलं आहे। यामधल्या आपल्याला पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर बघा याचा असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आणि कढई सुद्धा सोडायला लागलेला आहे। आपल्याला आता लगेच गॅस बंद करायचा आहे। आपल्याला आता हे मिश्रण ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे।
आता आपलं मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण मोदक मध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊ। बाउल मध्ये आपल्याला आता थोडेसे काजूचे काप टाकायचे आहे, थोडेसे बदामाचे काप, थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहे, एक चमचा पिठी साखर टाकायची आहे, एक चमचा डेसिकेटेड कोकोनट टाकायचा आहे आणि एक चमचा दूध टाकायचं आहे। नंतर आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता मध्ये भरण्यासाठी आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। हे मिश्रण सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला आता हे मिश्रण थोडस मळून घ्यायचं आहे। इथे मी अशा पद्धतीचा मोदकाचा साचा घेतलेला आहे। तर आपण आता या मिश्रणामध्ये तुपाचा वापर केल्यामुळे आपल्याला आता साच्याला तूप लावायची गरज नाही आहे। तर मोदक अट्रॅक्टिव्ह दिसायसाठी इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप ठेवते आहे। नंतर आता आपल्याला यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिश्रण भरायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी साच्यामध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे। आपल्याला आता साचा बंद करायचा आहे। नंतर आपल्याला साच्याच्या मधोमध अशी पोकळी तयार करायची आहे। आपण आता जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला आता साच्यामध्ये भरायचं आहे। नंतर थोडस मिश्रण घेऊन आपल्याला आता साच्याला बंद करून घ्यायचं आहे। जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते काढून टाकायचं आहे। नंतर आपल्याला आता अलगद हाताने मोदकाला बाहेर काढायचं आहे। हे बघा, मस्त असा सुंदर इथे आपला मोदक तयार झालेला आहे। हे बघा, दिसायला सुद्धा बघा किती मस्त दिसतोय। वाटत सुद्धा नाही की आपण हा मोदक गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। तर आपण आता अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेऊ। हे बघा, इथे आता आपले सर्व मोदक बनवून झालेले आहे। तर तुम्ही गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे मोदक नक्की बनवून बघा। हे बघा, मस्त असे लुसलुशीत झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।